शुभ संध्याकाळ. आज आपण भाषेतील महत्त्वाचा घटक म्हणजे व्याकरण. तर व्याकरण म्हणजे काय? तर भाषाविषयक आपले ज्ञान पक्के होण्यासाठी ज्या घटकाचा अभ्यास केला जातो त्यालाच आपण व्याकरण असे म्हणतो. आता व्याकरणामध्ये काय आहेत? काळ, समास, शब्दांच्या जाती, अलंकार असे विविध घटक आहेत. त्यापैकीच आज आपण अलंकार हा घटक अभ्यासणार आहोत. आता मला सांगा, अलंकार म्हणजे काय? बरोबर, अलंकार म्हणजे दागिने. आपण विविध दागिने परिधान करीत असतो. का? तर त्यामुळे आपले रूप अधिक सुंदर मोहक वाटते. देवदेवतांनाही आपण अनेक दागिने घालत असतो, त्यामुळे त्यांचे रूप अधिक उठून आकर्षक असे दिसत असते. त्याचप्रमाणे आपली भाषा मराठी, ही मराठी भाषा अधिक आकर्षक, परिणामकारक आणि सुंदर दिसण्यासाठी हे साहित्यिक लोक काय करत असतात? तर भाषेला विविध अलंकार चढवीत असतात. आता बघा, काही उदाहरण आपण पाहूयात. क्रांतिवीर भगतसिंह वाघासारखा शूर होता. आणखीन एक उदाहरण मी सांगते, तेच क्रांतिवीर भगतसिंह शूर होता. आता मला सांगा, ह्या दोन्ही वाक्यामध्ये काय फरक आहे? तर क्रांतिवीर भगतसिंह हा वाघासारखा शूर होता. हा वाघासारखा शूर होता यामध्ये काय केले आहे? तर भगतसिंगाची वीरवृत्ती सांगण्यासाठी काय केलं आहे? तर त्याला वाघाची शूरता बहाल केली आहे. त्यामुळेच क्रांतिवीर भगतसिंह वाघासारखा शूर होता हे वाक्य कसे वाटते आहे? अधिक परिणामकारक वाटत आहे. त्याचप्रमाणे हे तुझे मुख कमळासारखे सुंदर आहे यामध्ये काय आहे? तर तुझा चेहरा हा कसा आहे? कमळाचे फुल आपण पाहिले आहे, खूप सुंदर असते ना, मग त्या चेहऱ्यालाही सांगितलं आहे की काय, तुझा चेहरा हा कमळासारखा सुंदर आहे. त्यामुळे काय होतं? हे वाक्य अधिक सुंदर आहे. आता हे बघा, हे उदाहरण, या उदाहरणामध्ये काय आहे? कवीने काय सांगितले? याहो सूर्य नारायणा, याहो या लवकर, सोन्यांच्या पावलांनी भूषवा हे घर. आता कवीने काय सांगितले? तर सूर्याच्या किरणांना काय केलं आहे? सोन्याची पावले हा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे हे वाक्य अधिकच काय होतं? मोळही अधिकच सुंदर वाटत आहे. म्हणजेच यावरून आपल्याला काय कळतं? तर भाषेला ज्या विविध गुणधर्मामुळे शोभा येते या गुणधर्मांनाच काय म्हटलं जातं? अलंकार असे म्हटले जाते. आता कवितेमध्ये काय होतं? तर कविता बघा, प्रत्येक कविता आपल्याला आवडते असं नाही, पण काही कविता यांची चाली सुंदर असतात, काही अर्थ छान असतात, त्यामुळे त्या कविता आपल्याला आवडतात. कवितेमध्ये काय होतं? तर कवितेमध्ये जे शब्दांची रचना केलेली असते त्या रचनेमुळे त्या कवितेला एक सौंदर्य प्राप्त होतं. त्यामुळेच त्याला तिथे काय म्हटलं जातं? तर शब्द चमत्कृती असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे काही कवितांचा अर्थही खूप सुंदर असतो. अशा कवितांना काय म्हणतात? म्हणजे अशा त्यामुळे त्या अर्थांमुळेच काय होतं? तर त्या कवितेला एक सौंदर्य प्राप्त होतं आणि मग तिथेच त्याला म्हटलं जातं अर्थ चमत्कृती असे म्हटले जाते. आलं लक्षात अलंकार म्हणजे काय? ज्या ज्या गुणधर्मामुळे भाषेला शोभा येते अशा गुणधर्मांनाच अलंकार असे म्हटले जाते. आता हे अलंकार कोणकोणते आहेत भाषेचे अलंकार? एक आहे शब्द अलंकार आणि दुसरा आहे तो अर्थ अलंकार. आता शब्द अलंकारामध्ये पण घटक आहे एक, तो म्हणजे यमक, आणि अर्थालंकारामध्ये आहे एक म्हणजे उपमा आणि दुसरा आहे ते उत्प्रेक्षा. आता आपण सुरुवातीला यमक पाहणार आहोत. आता तुम्ही पाहिले यमक जुळणारे शब्द लिहा, त्यावेळेस काय? काठ माठ, सावली माऊली असे शब्द आपण लिहिलेले आहेत, असा हा अभ्यास आपण केलेला आहे. पण आता यमक जुळणारे शब्द, एखादे अक्षर किंवा एखादा शब्द हा कवितेच्या शेवटी पुन्हा पुन्हा येतो, त्यावेळेस काय होतं? तिथे यमक हा अलंकार तयार होतो. आता बघा यमक उदाहरण घेऊया आपण. हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. आता इथे काय झाले आहे? नभात आणि प्रभात हे काय आहे? एकसारखे शब्द आलाय शेवटी, भात 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 भात. त्यामुळे काय झालं आहे? एक नाद निर्माण झाला आहे. या नाद निर्माण होणाऱ्यालाच जिथे नाद निर्माण होतो, ज्या कवितेच्या ओळीमध्ये
शेवटी कवितेच्या शेवटच्या ओळीमध्ये जो शब्द येतो त्याच्यामुळे एक ठराविक नाद निर्माण होतो, तिथेच यमक हा अलंकार तयार होतो। आता हे एक उदाहरण बघू आपण। हिरवळ आणिक माती, हिरवळ आणिक माती, स्फुरती मजला तेथे गाणी। इथे पण गाणी माती हे काय एक सारख्या उच्चार येणारे शब्द आहेत, त्यामुळेच काय झाले आहे तिथे यमक हा अलंकार तयार झाले आहे। तिसरं उदाहरण आहे, पायाभरणी अस्तित्वाची प्रयोगशाळा व्यक्तित्वाची। इथेही काय झालंय त्वाची त्वाची हा एकसारखा अक्षर आलेला आहे, शब्द आलेला आहे, त्यामुळे इथे यमक हा अलंकार तयार झालेला आहे। तर यावरून आपल्याला लक्षात येतं की कवितेच्या ओळीच्या शेवटी, कवितेच्या ओळीच्या शेवटी येणाऱ्या ठराविक अक्षरामुळे शब्दामुळे जो नाद निर्माण होतो तिथेच यमक हा अलंकार तयार होतो। आलं का लक्षात शेवट सर्वांच्या, यमक म्हणजे काय, यमक अलंकार कशाला म्हणतात कळलं? तर आत्ता आपण भाषेच्या अलंकारामधील शब्दालंकारातील यमक हा अलंकार पाहिला आहे। तर काय असतं, एखादे अक्षर किंवा एखादा शब्द हा कवितेच्या शेवटच्या ओळीमध्ये पुन्हा पुन्हा येतो तेव्हाच हा यमक अलंकार तयार होत असतो। आता याच्या पुढचं आपण उपमा, उपमा म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी दोन वस्तूंची तुलना केली आहे तिथे हा उपमा अलंकार तयार असतो। म्हणजे दोन्ही गोष्टी ह्या सारख्याच आहेत असं जिथं भासवलं जातं किंवा असं जिथं भास निर्माण केला जातो तेव्हा उपमा हा अलंकार तयार होत असतो। आता याच्यामध्ये काय, उपमेय, उपमेय कशाला म्हणायचं आहे, तर ज्या गोष्टीचे वर्णन केले आहे किंवा ज्या वस्तूचे वर्णन केले आहे त्याला उपमेय असे म्हटले जाते। आणि उपमेय हे उपमेय कशाशी जोडले आहे, कोणत्या गोष्टीशी जोडले आहे त्यालाच उपमान असे म्हटले जाते। म्हणजेच काय, तर उपमेय हे उपमानासारखेच आहे असे जिथे दाखवले जाते तेव्हा तिथे उपमा हा अलंकार तयार होतो। आता बघा, उदाहरण घेऊयात आपण, आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही। याच्यामध्ये काय केलं आहे, आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणजे आईसारखे दैवत हे कुठेही नाही, म्हणजे उपमा दिली आहे आईला, दैवताची उपमा दिली आहे। त्याचप्रमाणे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे, याच्यामुळे पण गत सारखे हा काय आहे, आभाळागत माया म्हणजे आभाळ आणि माया या दोन गोष्टींची तुलना केली आहे। इथे आई आणि दैवत या दोन गोष्टींची तुलना केली आहे। सावळाचा रंग हा पावसाळी नभापरी, याच्यामध्ये पण काय केलं आहे, सावळा रंगाची पावसाळी नभापरी अशा दोन गोष्टींची तुलना, सावळा रंग पावसाळी नभासारखा म्हणजे पावसाळी ढगांसारखा दिसत आहे अशी तुलना केली आहे। म्हणजे त्यावरून आपल्या लक्षात येतं की उपमेय हे उपमानासारखेच आहे असे जिथे दाखवून दिले जाते तिथे उपमा हा अलंकार तयार होतो। आता या प्रत्येक ओळीमध्ये काय केलेलं आहे, दोन गोष्टींची तुलना केलेली आहे। आता एकमध्ये काय आहे, आईसारखे दैवत, आईसारखे इकडे दैवत, दुसऱ्या ओळीमध्ये आभाळ आणि माया, तिसऱ्या ओळीमध्ये काय केलं आहे, सावळा रंग, हा रंग हा पावसाळी, पावसाळी ढग, या दोन गोष्टींची तुलना केलेली आपणाला दिसून येते। माता हे दोन गोष्टींची तुलना करण्यासारखे शब्द कुठले यूज वापरले जातात ह्याच्यामध्ये, तर सारखे, समान, परी, तुल्य, गत असे शब्द वापरले जातात तिथे, ज्यामुळे की उपमा हा अलंकार तयार होतो। त्यामुळेच काय होतं, ह्या शब्दांना काय म्हटलं असतं, साम्य सूचक शब्द असे म्हटले जाते। थँक्यू।